कोल्हापूर म्हणजे कलेची खाण आहे इथं जन्मलेल्या अनेक कलाकारांनी आपल्या प्रतिभेच्या बळावर नवनवीन मापदंड निर्माण केलेत ही परंपरा पुढे नेली आहे कोल्हापूरच्या सचिन कचोटे यांनी कचोटे यांनी तबला वादन क्षेत्रामध्ये नुकतीच पीएचडी मिळवली आहे यापूर्वी मुंबईच्या गांधर्व महाविद्यालयाची संगीताचार्य डॉक्टरेट इन तबला ही पदविका त्यांनी मिळवली आहे कचोटे यांच्या पी एच मुळे कोल्हापूरच्या संगीत परंपरेत आणखी एक मानाचा तुरा खोला गेला आहे कोल्हापुरातील सचिन कचोटे यांनी तबलावादन विषयामध्ये पीएच डी मिळवली आहे शिक्षणाचा पिढ्यान पिढ्या संबंध नसलेल्या एका वाल्मिकी मेहतर कुटुंबामध्ये जन्मलेल्या सचिन यांना लहानपणापासूनच संगीताची प्रचंड आवड होती आई वडिलांनी प्रोत्साहन दिल्यामुळे सचिन यांनी तबला वादनाचा अभ्यास करून प्रभुत्व मिळवलं स्वर्गीय पंडित गोविंदराव माजगावकर स्वर्गीय पंडित अरविंद मुळगावकर आणि पंडित अमोद दंडगे यांच्याकडं सचिन यांनी तबल्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं काही वर्षांपूर्वी त्यांनी मुंबईच्या गांधर्व महाविद्यालयाच्या संगीताचार्य डॉक्टरेट इन तबला ही पदविका मिळवली होती त्यानंतर बडोदा इथल्या महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठामध्ये त्यांनी सैद्धांतिक तथा क्रियात्मक स्तरपर तबलेकार याच एक अध्ययन हा विषय निवडून त्यासाठी संशोधन केलं होतं विद्यापीठाचे संगीत विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अजय अष्टपुत्रे यांच्या मार्गदर्शनातून सचिन कचोटे यांनी तबल्यामधील डॉक्टरेट पदवी मिळवली वाल्मिकी मेहतर समाजातील पीएचडी मिळवणारे ते पहिलेच व्यक्ती आहेत